धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात तहसील कार्यालयासमोर सुरत नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर प्रहार जनशक्ती पक्षाने रास्ता रोको आंदोलन केलं. सुमारे 2 तास रास्ता रोको करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय. साक्री तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर 2019 मध्ये पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, कासारे 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे लाखोंचं नुकसान झाल्यानं दुकानांचे पंचनामे करून अजून भरपाई मिळाली नाही, दिव्यांग समाज कल्याण वीज भांडवल योजनेसाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलंय. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी जितेंद्र मराठे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जोशीला पगारिया यांनी आंदोलनकर्ते यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जे घरकुल योजनेपासून वंचित असलेले लाभार्थी त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुसरा विषय असा की साक्री तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी सर्व शेतकरी बांधवांना सरासरी 30,000 रुपये अनुदान देण्यात यावे व पीक विमा कंपल्सरी मंजूर करण्यात यावा. द बॉईजसाठी कल्पेश मिस्तरी, धुळे.